पेट्रोल डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. हे दर आता सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर चाललेले आहेत. सर्वसामान्यांचं बजेट कोलमडत आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचे दर 120 रुपये लिटरपर्यंत पोहोचलाय. कोरोनामुळे आधीच सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती ही चांगली राहिलेली नाही आणि त्यामध्ये दररोज वाढणाऱ्या इंधन दरामुळे सर्वसामान्य माणूस मात्र पार मेटाकुटीला आलेला आहे. दरम्यान नागपुरातल्या इंधन दरवाढीचा आढावा आणि वाहन चालकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी. पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत. दररोज हे दर जे आहेत ते वाढत आहेत. नागपुरात सध्या पेट्रोलचे दर जे आहेत ते 120 रुपये 14 पैसे आहेत आणि पॉवर पेट्रोल जे आहे त्याचे दर जे आहेत ते 124 रुपये 40 पैसे आहेत. त्यामुळे या वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्यांचं बजेट जे आहे ते बिघडलं आहे आणि आम्ही सांगा आम्ही जगायचं कसं असा प्रश्न सर्वसामान्य विचारतात. खरं म्हणजे गेल्या 6 महिन्यापूर्वी हे दर जे आहेत हे साधारणतः 100 च्या आसपास होते. मात्र या सगळ्या 6 महिन्यांमध्ये हे दर साधारणतः आता 120 पर्यंत गेलेले आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसतो आहे. सर्वसामान्यांचं बजेट जे आहे ते कोलमडलेलं आहे आणि आधीच इतर वस्तूंचे दर जे आहेत ते वाढलेले आहेत आणि त्यामध्ये आता हे पेट्रोलचे दर दररोज वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जगायचं कसं असा प्रश्न पडलेला आहे. आपल्यासोबत हे ट्रान्सपोर्टर आहेत जे दररोज नारळ पाणी घेऊन वस्त्यांमध्ये जातात आणि होम डिलिव्हरी जी आहे ते करत असतात. काय सांगाल, क्या बतायंगे. पेट्रोल की रेट जो है, डिझेल के रेट जो है तो बढ़ गए, तो आपको बुरा रहा है सर? नहीं नहीं सर, नहीं बुरा रहा सर. 40 रुपये गिरे क्या, 50 बोलता है 40 रुपये देता है. अभी क्या रेट बढ़ने की वजह से अपन सोच रहे कि 2 पैसे ज़्यादा रेट बढ़ेंगे तो रेट बढ़ाते नहीं गिरे. अरे हमारे को पुरा रहा नहीं, कोई मतलब नहीं. सहजच आहे. आज 100 रुपयाच्या खाली असणारे पेट्रोलचे दर आज 120च्या वर गेलेले आहे. त्याच्यामुळे आमचं दैनंदिन 2-व्हीलरवर असतं, त्याच्या कारणाने आमच्या एक महिन्याचा जो फिक्स पगार आहे त्याच्यातनं आम्हाला कसं तरी आता दिवसाची गाडी पुढे चालवायची आहे म्हणून पेट्रोल भरणं आहे आणि त्याच्यातनं आमचं जे हे आहे मंथली बजेट ते पार बिघडलेलं आहे. गाडी चालवत आलो मी आणि माझ्या बजेटच्या हिशोबाने, किलोमीटर रिडिंगच्या हिशोबाने आपण बजेट चालवत जातो की वा एवढ्या वेळानंतर गाडी चालली. आता डिझेल भरलं नाही, गाडी ड्राय झाली, रेट वाढत आहे, बजेट हालत आहे, सॅलरी वाढत नाही आणि कोरोनामुळे आमच्या सॅलरी कम केलेल्या आहे, आम्ही वाढवलेल्या नाही आहे. तर आम्ही खूप अडचणी, सरकारला हीच विनंती आहे की रेट थोडे रिवाईज करायला पाहिजे. कॅमेरामॅन सौरभ होले सर, संजय डाप, साम टीव्ही न्यूज, नागपूर.